तुम्ही एकाला एक एक तास दीड दीड तास देताय, एकाला 25 मिनिट आम्ही काही नियोजन ठेवलं नाही, आम्ही बोलवलं बसतो. चला यांचा माइक बंद करा. काय धमकी देताय तुम्ही? काय धमकी देते म्हणजे काही करू शकतो आम्ही? तुम्ही इथे धमक्या देऊ नका. काय चाललंय काय इकडे? मी तर चुकीचं काय बोललोय असं मला वाटत नाही. ही कुठली पद्धत झाली आहे? पीचंद पडळकर, तुम्ही अत्यंत चुकीचं वर्तन केलेलं आहे. आणि तिथं साहेब किती बोलायला द्यायचं त्यांना? अजून किती, अर्धा तास बोलू देऊ का? दोन मिनिटं मग सांगितलं ना मी. दोन नाही, दोन नाही, माझे दोन चार विषय आहेत. मी अजून विषय असे, आता 8:30 झाले, तुम्ही सगळ्या सभागृहाला भेटील धरू नका. मी भेटील धरत नाही, नियोजन नीट करत जा. साहेब थांबलेले आहेत आणि उगाच वाद घालता परत बघू विषय. नाही नाही, काय तुम्हाला काय बोलायला काही मर्यादा नावाची गोष्ट नाही. नाही, मर्यादा कशाची मर्यादा आहे? तुमचं नियोजन नीट ठेवा ना. तुम्ही एकाला एक एक तास दीड दीड तास देताय, एकाला 25 मिनिटं. काही नियोजन ठेवलं? चला यांचा माईक बंद करा. निलय नाईक चला बोला. चला मी तुमचा निषेध करतो. ठीक आहे चला. असं तुम्ही करू शकत नाही, कळलं का? तुम्हाला बऱ्याच वेळेला याच्यावरून ताकीद मिळालेली आहे. काय ताकीद देते म्हणजे काही करू शकतो आम्ही? तुम्ही इथे धमक्या देऊ नका. काय चाललंय काय इकडे? ही कुठली पद्धत झाली आहे? हा नाही नाही, गोपीचंद पडळकर, तुम्ही अत्यंत चुकीचं वर्तन केलेलं आहे. वेळेचं नियोजन करणं माझं काम आहे. 8:30 वाजलेले आहेत, सगळं सभागृह आहे. तुम्ही अशाला इतरांची तुलना करता? हा एक सेकंड पडळकर जी, आपण एक मिनिटं बोलण्याची विनंती करा, असं नका बोलू. या चेअरचा मान राखा. एक मिनिटं ठीक आहे, तर पण तुम्ही एक मिनिटं वाढवून मागा आणि एक मिनिटं संपवा आणि हे करा ना, असं नका बोलू. ते सांगितलं, मागून घ्या ना. त्यांच्या मिनिटं झाली तरी सांगितलं, तरी तुम्ही ताशेरे मारताय असं तसं नाहीये. सभापती महोदया, जर एक 8-10 विषय आहेत, किरकोळ आहेत, ती मांडतो मी. नाही 8-10 विषय वगैरे नाही. सभापती महोदया, ते संसदीय कार्यपद्धतीला धरून नाहीये, म्हणून आपण निवड फक्त इकडे व्यक्ती नाही पण चेअर आहे. नाही मी त्यांना चेअर वरती पण आपण बोलणार आहे, म्हणून इकडे रेकॉर्डवर सभापती महोदय मुळामध्ये राहता कामा नाही. आणि म्हणून आपण सन्मान्य सदस्यांनी पण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. मग दिलगिरी व्यक्त करा आणि विषय करा, हे काहीच नाही ना. कारण शेवटी हे बघा, प्रश्न तो व्यक्तीचा नाहीये, त्या चेअरचा आहे. नाही वाईट आहे, पण आपली दिलगिरी व्यक्त करा. कशासाठी? सभापती महोदय हे कामकाजातून काढलं पाहिजे ज्या पद्धतीने ते बोललेत. आणि असं हे जर चाललं असेल ताई, आपल्या माध्यमातून पण मी हे म्हणणार नाही, पण तुम्ही थोडा असं जर बोलणार नसाल, ते दोन्ही बाजूनी होते ना. आमच्या पण काही काही वेळी भावना ते दुखवले जातात, ह्याचा अर्थ आम्ही निषेध करतो, आम्ही हे फाडतो, हे होता का माने सभापती महोदय? आता हे पहा, मला असं वाटतं की तुम्ही इथे माझा निषेध केलेला आहे, ते मी सगळं सभागृहातल्या कामकाजातून काढून टाकते. आणि तुम्ही जे वर्तन केले आज सभागृहामध्ये, त्याच्याबद्दल मी उद्या दिवसभर तुम्हाला बोलायला देणार नाहीये, हा माझा निर्णय आहे. आणि तो तुम्हाला मान्य करायला लागेल. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला. तुम्ही या ठिकाणी या चेअरचा अपमान केलेला आहे. तो फक्त माझा अपमान नाहीये, सभागृहाचा अपमान आहे. आणि त्याची तुम्हाला जाणीव नाहीये. तो आता बोलायला मिळणार नाही तुम्हाला. चला, नाही तर मार्शलला बोलवून बाहेर काढायला लागेल. चला निलय नाईक, निलय नाईक. धन्यवाद सभापती महोदय. तुमचा स्क्रू ढिला झालाय तो बघा डोक्याचा. सभापती महोदय, मी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाही मनापासून धन्यवाद देतो. आता पडळकरांनी जे वाक्य वापरलं ते एकदम चुकीचं आहे. विशेषतः मी पण बसेला असताना त्या खुर्चीवर, त्यांचे नाव सुद्धा असताना त्यांनी 4-5 जण येऊन घोळ केला आणि दबावाचा प्रयत्न केला, चुकीचं काम केलं. तुमचं येतं समजतं, धन्यवाद. आम्ही सांगतो, आम्ही सांगतो. त्यानं फक्त 2-3 मिनिटात आवरा सांगितलं, काहीच नाही ना. 9 मिनिटात मला बाकीचं काय नाही, दोन्ही मंत्री बसलेले आपली पण ही नैयक्तिक जबाबदारी आहे की आपण त्यांना थांबवणं गरजेचं होतं. म्हणजे इकडे आम्ही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बोलावं म्हणजे एक वेगळ्या तिरस्काराने हा हेतू नाहीये, पण आपण दोघांपैकी कोणी उभं राहायला तयार नाहीये, हे चुकीचं आहे ना. माझी विनंती आहे की विनंती आहे की आपण देखील सरकारच्या वतीने 2 मिनिटं या विषयावरती बोलणं यासाठी गरज आहे की आपण सर्व मिळून घेऊन आपण हा चेअरचा मान आपण ठेवलं पाहिजे.
मंत्री महोदय एक मिनट तरी तुम्ही बोललं पाहिजे या विषय सभापति महोदया झालेल्या गोष्टीबद्दल मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि या संदर्भातले आवश्यक त्या सूचना या वरिष्ठांकडून त्यांना देण्यात येतील असं आपल्याला आश्वासन काय उणीवा असतात काय चुका असतात आपण ते दिलगिरी व्यक्त करा आणि विषय मिटवा ना मी तर चुकीचं काय बोललोय असं मला वाटत नाही तरी सुद्धा आपल्या चेअरचा मान राखून मी ते शब्द सगळे माघारी घेतो आणि परत अशी चूक माझ्याकडून होणार नाही